मागील वर्षी राज्यात मराठी भाषेची सक्ती असावी असे आदेश देण्यात आले होते मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात. तसेच पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते यांच्या वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता. त्या विरोधात राज्यातील व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने सर्व कायदेशीर बाजू तपासून 2 महिन्याच्या आत मराठी पाट्या लावण्याचे आदेश व्यापाऱ्यांना दिले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर केलेल्या आंदोलनाचे यश साजरे करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहराच्या वतीने शहर अध्यक्ष विशाल बडगे यांच्या नेतृत्वात तिरंगा चौक दक्षिण नागपूर येथे सायंकाळी 6:30 आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे महाराष्ट्र आपला मराठी फाट्यांच्या आंदोलनाबद्दल महाराष्ट्र निर्माण सेनेने माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात 17 वर्षापासून हा जो लढा चालू होता या लढ्याला एक यशस्वी रूप म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर मोहर लावलेली आहे. आणि त्या आंदोलनाला एक आपल्या या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या आंदोलनाला एक यश प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल आज महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र सैनिकांचं आणि नेते लोकांचं आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापक आणि आस्थापनाला एक मागणी करतो की यानंतर कोणतीही पाठी मराठी आपला इंग्लिशमध्ये असली नाही पाहिजे आणि सर्व पाठ्या मराठीत असल्या पाहिजे नाहीतर यानंतर जे आंदोलन होईल. नमस्कार, मी वैष्णवी विकबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सविस्तर बातम्यांआधी बघूया आजच्या हेडलाईन्स. ऑनलाइन गेमिंगचा आरोपी झाला फरार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली माहिती. नागपूरच्या जरीपटका परिसरात MD तस्करी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक, जरीपटका पोलिसांना मिळाला यश. आणि नागपुरात पूर परिस्थितीला प्रशासन जबाबदार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल अहिरकर यांनी केली खंत व्यक्त. आता सविस्तर वृत्त. VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.